असे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केले. जावलीच्या कार्यक्रमात आता मनोमिलन कायमचे तडीपार केले आहे. पुन्हा तडजोड नाही, मला अडवण्याची कुणात धमक नाही असे जाहीर विधान करून आक्रमक बाणा दाखवणाऱ्या जावळीचा किल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आजही अबाधित असून आमदार शिवेंद्रसिंह राजेंचा विजय निश्चित आहे. तो विजय जावळीतील जनताच लाखोंच्या संख्येने ऐतिहासिक विजय करेल असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच माझा आपला हा राजा यापुढे अधिक मोठा होईल अशा शुभेच्छा दिल्या. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवेंद्रसिंह राजेंच्या झालेल्या सत्कार सोहळ्यात माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, बापूराव पार्टे, माजी सभापती सुहास गिरी, युवा नेते ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना रांजणे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, जावळीच्या सभापती अरुणा शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, तसे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतराव मानकुमरे म्हणाले की बाबा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, रक्ताचे पाणी करू, मात्र तुम्हाला लाखोंच्या मतदानाने निवडून देऊ. यापुढे दुटप्पी राजकारण चालणार नाही. आमदार भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांना मंत्री व्हायचे असेल तर त्यांना मला आमदार करण्याची जबाबदारी यांची आहे. अन्यथा होणारी लोकसभा निवडणूक वसंतराव मानकुमरे लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर करून अमित कदम व विजय शेलार यांनी पुन्हा आपल्या पक्षात यावे असे आवाहन केले आहे. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवेंद्र राजेंच्या झालेल्या सत्कार सोहळ्यात माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, माजी सभापती सुहास गिरी, युवा नेते ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषदेचे सदस्य अर्चना रांजणे, साताऱ्याच्या सभापती वनिता गोरे, जावळीच्या सभापती अरुणा शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही होता, मला माहित होतं अंपायर तुम्ही आहे म्हणल्यावर म्हणलं आपली मॅच आपलीच आहे, त्यामुळे अंपायरची काळजी सगळ्यात जास्त कॅप्टन म्हणून नेहमी मी घेत आलेलो आहे आणि पुढे सुद्धा भाऊ तुमची काळजी नक्कीच मी घेत राहणार एवढं सांगतो. मी वयानं लहान आहे तुमच्यापेक्षा, अनुभवानं लहान आहे, सगळ्यानं लहान आहे, पण नक्कीच तुमची काळजी घेण्याचं काम नक्की माझ्याकडनं जेवढं होईल. हे राजकीयाच्यात पण मी काय पक्षामध्ये वगैरे फार काय वरच्या यायला आहे असं मी म्हणत नाही, पण शेवटी आज जे काय माझ्या वडिलांचं बोलत आहे, जे काही त्यांनी अनेक वर्ष पवारसाहेब असतील काँग्रेसमध्ये असेल, जे काही महाराजांनी काम केलं, नक्कीच एक शब्दाला किंमत की माझ्या पक्षामध्ये विरोधी पक्षामध्ये सुद्धा भाजप सेना कुणाकडेही जा गेलं, काँग्रेस असू दे, कुठेही गेलं तरी आज मत मिळती दिली जाती आणि त्या पद्धतीने निर्णय घेतले जातात. तर मग भाऊ तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्या माग आहे, ही जावळीची जनता तुमच्या माग आहे, त्यामुळं नक्कीच तुम्ही म्हटला एक तर मला आमदार करा किंवा खासदार करा, पण तुमची जी इच्छा आहे ती खासदारकीच लढवायची तर मी मगाशीच सांगले माहिती आत्ताच सूचक तुम्हाला होतो कोण वाचला जर, कारण तुम्ही एकदम खासदार घेऊन मनोमिलनावर घसरला. आता मनोमिलनाचा चॅप्टर हा कधीच बंद झालेला आहे तो, आणि खासदारांनीच बंद केला, आम्ही काय भांडण करायला किंवा हे करायला गेलो नव्हतो, पण आता त्यांनीच निर्णय नगरपालिकेला घेतला आणि सगळा चॅप्टर त्यावेळेला बंद करून टाकला, त्यामुळे आता आम्ही मनोमिलन वगैरे हा विषय तर आता कुठं राहिलेला नाही. कुणी किती जरी वावड्या उठवण्याचा प्रयत्न केला तरी आता मार्ग वेगळे झालेले आहेत.